हे 40 लोक गद्दार आहेत आणि गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार. हाच विचार सगळीकडे खूप वेळा चालत असतो की आता जे काही ह्या 40 आमदारांच्या मनात जो काही राग द्वेष दिसत आहे तो नक्की कशामुळे आहे. जे काही त्यांना दिलं उद्धव साहेबांनी किंवा पक्षाने दिलं असेल हे सगळं देऊन देखील आम्ही चूक काय केली की यांनी पाठीत खंजीर खुपसलं. म्हणजे जे सदैव आम्हाला सांगायचे की आम्ही एकनिष्ठ आहोत, जी काही सत्ता आली ती त्यांना सगळ्यांना पहिली मिळाली, फंड असेल सगळं असेल, मग नक्की आम्ही चूक काय केली, आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत सगळ्यांनी खंजीर खुपसलं. पण याचा अर्थ एकच होतो हे आता अजून काय सांगणार. आणि गद्दार हे गद्दारच असतात. मुळात नुसतं ही गद्दारी नाही झाली, एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं. दुःख ह्या गोष्टीचं होतं. आणि जसं मी सांगितलं, माझ्या मनात कुठेही राग नाही, ना शिवसैनिकांच्या मनात राग आहे. दुःख ह्याच गोष्टीचं की उद्धव साहेबांवर जेव्हा कठीण काळ आला होता, त्यांचे ऑपरेशन झालं होतं, कालच्या सामन्याच्या पण बातमीत बघितलं असेल, ही वृत्ती खरं चुकीची. म्हणजे राजकारणात आम्ही अनेकदा बघितलं की लोक पक्ष बदलत असतात, आपल्या सोयीबद्दल प्रमाणे बदलत असतात, भूके प्रमाणे बदलत असतात, काही वेगळे मार्ग निवडतात आणि कोणाबद्दल काही म्हणणं नसतं. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जिथे ही बेईमानी झाली, ही गद्दारी झाली, ही उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर कधी खूप असला जेव्हा उद्धव साहेबांचा कठीण काळ होता. त्याच नंतर आपण बघितलं असेल सगळं काही ज्या माणसांनी दिलं, राजकीय ओळख दिली असेल, त्याच्यासोबत ही गद्दारी करणं आणि नंतर एवढं खोटं बोलणं आणि तरी देखील राजीनामा आमदारकीचं देण्याची हिंमत न ठेवणं, ह्याला गद्दार नाही तर अजून काय बोलायचं. हे 40 लोक गद्दार आहेत आणि गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार. नक्कीच आपण बघत असाल, जर आपण एकंदरच सगळीकडे बघितलं तर कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे. दुसरं म्हणजे हे गद्दारांचं सरकार, हे भुकेवर आलेलं सरकार आहे, राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन सरकार आलेलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, आपण बघा मध्यवर्ती निवडणुका लागणार. मी आरोप कोणावर करत नाही, पण आत्ता बघितलं असेल तर 3 आठवडे होऊन गेलेत आणि तरी देखील राज्याला ह्या म्हणजे एक तर बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकारला अजून मंत्रिमंडळ करता नाही आले. त्याच्यावर आम्ही पण चॅलेंज केलं की मंत्रिमंडळ करावं नाही, कारण सरकारच बेकायदेशीर आहे. आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा राहतो की हे घटनाबाह्य सरकार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ह्या 40 लोकांना तिथे राहायचं असेल, आनंदात राहावं, कोणी काही बोलणार नाही, निवडणुकीला सामोरं यावं राजीनामे देऊन आणि निवडणुका लढून तिथे जावं. पण जर त्यांना परत यायचं असेल, ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे आमचे सदैव खुले राहतील. मुंबई आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षात जेवढं महत्त्व मुंबईला मिळालं उद्धव साहेबांकडून असेल मुख्यमंत्री म्हणून, हे कधीही आधी मिळालं नव्हतं. आणि कदाचित आत्ता पण मुंबई विरोधी जसे काही निर्णय घेतले जातात, ह्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आरेवर होता, मुंबई विरोधी होता. अनेक असे आपण बघते निर्णय घेतले जात आहेत. मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईवर खरं प्रेम करणारे उद्धव साहेब आहेत. आणि तसंच आपण बघत असाल प्रत्येक जिल्ह्याचा तसा सर्वांगी विकास झालेला होता. शेतकऱ्यांचे विषय असतील, महिलांचे विषय असतील, तरुणांचे विषय असतील, हे महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, अनेक आमच्या सहकाऱ्यांनी घेतले होते. सगळं काही नीट चाललेलं, ही गद्दारी जर झाली नसती तर आपण बघितलं असतं की महाराष्ट्राचा सर्वांगी विकास, शाश्वत विकास हा झाला असता. मुंबईकरांचा ठाम विश्वास हा उद्धव साहेबांवर आहे. आणि कुठच्याही म्हणजे मुंबईत असेल, ठाण्यात असेल, नाशिक असेल किंवा ग्रामीण भागात असेल, अगदी अकलकुवामध्ये असेल, कोणालाही गद्दारी ही पटलेली नाही. एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे आणि ते जगजाहीर आहे.